हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे आमच्या एसओ सी सक्सेस पॉईंटमध्ये विद्यार्थी मित्रांनो मी तुमच्यासाठी क्लास टेनचा इंग्लिश सब्जेक्ट घेऊन आलेलो आहे त्याचा एक पेपर आहे फर्स्ट टर्मचा फर्स्ट टर्ममध्ये विद्यार्थी मित्रांनो पेपर कसा येतो काय येतो या सगळ्या गोष्टी तुम्हाला यावरनं समजून येतील आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल ऐकॉनलासुद्धा प्रेस करून घ्या आणि विद्यार्थी मित्रांनो अजून एक गोष्ट तुम्हाला महत्त्वाचं सांगायची आहे की याची जर तुम्हाला पी डी एफ पाहिजे असेल ठीक आहे हे पेपर मी दाखवून तुम्हाल तुम्हाला याची जर तुम्हाला पी डी एफ पाहिजे असेल ना तर त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देणार आहे तिथं जा आणि तुम्ही सगळे पेपर डाउनलोड करू शकता एवढं लक्षात घ्या चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला तर बघा मित्रांनो पहिला तुम्हाला सेक्शन दिलेलं तो म्हणजे ॲक्टिव्हिटी शीट सेक्शन वन लँग्वेज स्टडी दहा मार्क्ससाठी याच्यामध्ये तुला काय दिलं पहिला क्वेश्चन काय बघा मित्रांनो डू ॲज डायरेक्टेड म्हटलं अटेम फोर म्हटलं कोणते चार तुम्हाला सॉल्व करायचे आहेत पहिले दिलेलं बघा विद्यार्थी मित्रांनो कंप्लीट द फॉलोइंग वर्ड बाय यूजिंग द करेक्ट लेटर मतलब तुम्हाला इथं काही लेटर तुम्हाला तिथं सोडलेली आहे ठीक आहे एम टी आहे तर तिथं तुम्हाला लेटर लिहायचा योग्य आणि तो वर्ड पूर्ण करायचा आहे त्यानंतर आहे पुट द फॉलोइंग वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर आता इथं वर्ड दिलं नॅचरल क्रिएट टॅकल एक्सपर्ट ते तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार इथं तुम्हाला ते लिहायचे आहेत हे पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे ठीक आहे त्यानंतर बघा दुसरा त्याच्यामधला दिला लॉयल लव लौ, लाईव हे सुद्धा तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार लिहाय लिहायचं आहे दोन मार्क्ससाठी यात त्यानंतर तिसरा प्रश्न काय बघा विद्यार्थी मित्रांनो पंक्च्युएट द फॉलिंग म्हणजे खाली जो दिला ना व्हाट्स दॅट सेड आ, कमल किशोर अ हंबल मॅन डॉक्टर हॉकिंग वॉज हे तुम्हाला याला पंक्च्युएट करायचं आहे ठीक आहे याला दोन मार्क आहेत त्यानंतर मेक फोर वर्ड्स मिनिमम ऑफ थ्री लेटर इच बघा हे तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला फोर वर्ड तयार करायचे ठीक आहे काय करायचे आहेत फोर वर्ड तयार करायचे आहेत ते हे लक्षात घ्या तुम्हाला ठीक कशापासून तर कम्युनिकेटपासून ठीक आहे राईट द रिलेटेड वर्ड ॲज शोन इन द फिगर म्हटलं वॉटर आता वॉटरच्या संबंधी कोणकोणते वर्ड आहेत त्याच्या रिलेटेड ठीक आहे हे तुम्हाला इथं लिहायचे आहेत जसं की वॉटर कूल असतो ठीक आहे मग त्याच्यासंबंधी तुम्हाला काय काय लिहिता येईल हे तुम्हाला इथं लिहायचं आहे त्यानंतर बघा मित्रांनो त्याच्यामधला सहावा प्रश्न आपल्याकडे दिलेला आहे तो म्हणजे कम्प्लीट द वर्ड चेन चेन ऑफ नाऊन ॲड फोर वर्ड इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड मतलब तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला काय करायचं आहे इथं ट्री दिलं आहे बरोबर आहे तर तुम्हाला काय करायचं आहे याचा जो ई आहे ना ईपासून इथं वर्ड लिहायचं आहे नंतर याच्या जो शेवटी येईल त्याचा इथं लिहायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला इथं लिहायचं आहे ओके त्यानंतर बघा त्याच्यामधला बी आहे फर्स्टमधला डू ॲज डायरेक्टेड अटेम्प एनी वन मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज बी टू बी इन ग्रो सीन तुम्हाला काय करायचं मिनिंगफुल एक सेंटेन्स तयार करायचं आहे हे पण लक्षात घ्या त्यानंतर अटेम एनी वन तुम्हाला कोणतेही वन अटेम्प्ट करायचं आहे याच्यामधलं ॲड प्रेफिक्स ऑर सफिक्स टू मेक द न्यू वर्ड्स ठीक आहे टू वर्ड्स तुम्हाला लिहायचे आहेत सफिक्स किंवा प्रेफिक्स जोडून त्यानंतर मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युझिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड तर मिनिंगफुल सेंटेन्स करायचं आहे लकी आणि मॅनेजपासून आता ते झालं विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर तुम्हाला वीस मार्क्ससाठी ट्वेंटी मार्क्ससाठी इथं टेक्स्ट्युअल पॅसेज आहे म्हणजे तुम्हाला पॅसेज रीड करायचा हा आणि बघा तुम्हाला याची उत्तरं द्यायची आहे दुसरा प्रश्न आहे दुसरा ए रीड द फॉलोइंग पॅसेजेस अँड डू द ॲक्टिव्हिटीज ओके त्यातला ए वन आहे राईट वेदर यू ॲग्री ऑर डिसॲग्री विथ द सेंटेन्सेस मतलब तुम्ही सेंटेन्ससोबत ॲग्री आहे का डिसअग्री तुम्हाला करायचं आहे मग कशावरनं करायचं आहे तर हे वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल ठीक आहे जोपर्यंत तुम्ही वाचणार नाही पॅरेग्राफ तोपर्यंत तुम्हाला तो या गोष्टी समजणार नाही ठीक आहे हे थे बघा दिले आहे ठीक आहे टू अकम्प्लिश गोल एक्सपर्ट रिकमेंडेड अ टेन स्टेप अप्रोच तर हे तुम्हाला बघायचं आहे याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार तुम्हाला तिथं तुम्ही अॅग्री आहे का डिसॲग्री हे तुम्ही करू शकता त्यानंतर ए टू आहे त्याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो कम्प्लीट द फॉलोइंग वेब आता वेब दिलेलं आहे टू व्हॅल्युएबल असेट फॉर द सेटिंग गोल कोणती असायला पाहिजे हे तुम्हाला पॅराग्राफ वाचल्यानंतर समजून येईल तर ते तुम्हाला इथं लिहायचे त्यानंतर ए थ्री आहे फाईंड द ॲडजेक्टिव्ह ऑफ द फॉलिंग फ्रॉम द पॅसेजेस आता सक्सेस आणि नेचर याचे तुम्हाला ॲडजेक्टिव्ह फाइंड आउट करायचे आहे ठीक आहे लक्षात घ्या ए फोरमध्ये काय डू ॲज डायरेक्टेड तर काय दे हॅव टू हॅव दे हॅव टू हॅव द किल अँड द विल ठीक आहे तर तुम्हाला काय करायचं आहे नॉट ओनली बट अल्सो इथं यूज करायचं आहे नॉट ओनली बट अल्सो ठीक आहे हे लक्षात घ्या त्यानंतर बघा त्याच्यामध्ये अजून एक तुम्हाला दिलं आहे ए फाईव्ह दिलेलं आहे वी शॅल नॉट अचीव्ह अवर गोल चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग क्वेश्चन टॅगसुद्धा तुम्हाला इथं लिहायचं आहे ठीक आहे हे लक्षात घ्या क्वेश्चन टॅग तुम्हाला इथं बघ लिहावं लागेल नंतर रीड द पॅसेज अँड द डू द ॲक्टिव्हिटीज बघा काय दिलं बी वनमध्ये चूज द करेक्ट अल्टरनेटिवज अँड कम्प्लीट द सेंटेंसेस आता तुम्हाला काय करायचं आहे की सेंटेन्सेस कम्प्लीट करायचे आहेत ठीक आहे मिस्टर श्रीवास्ता हॅड टू गो सम डॅश ठीक आहे तर कुठं पेंटिंग शॉपिंग स्विपिंग तर तुम्हाला काय वाटते तुम्हाला तिथे लिहायचं तर सगळे तसेच आहेत हे तुम्ही इथं सॉल्व करू शकता त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांचा पॅसेज आहे पॅसेज तुम्हाला हा वाचूनच ते वरचं करायचं आहे ना ठीक आहे पॅसेज वाचूनच तुम्हाला बी वनमधले अँसर सॉल्व करायचे आहेत पॅसेज बघा इथे दिलेलं आहे तर याची पी जर डाउनलोड करायची असेल ना विद्यार्थी मित्रांनो तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला एक लिंक देणार आहे त्यावर जाऊन तुम्ही या सगळ्या गोष्टी पाहू शकता आणि ह्या पेपर असतात ना विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करजा घरी ठीक आहे आणि तुमच्या घरी जर कोणी मोठं असेल तर त्यांच्याकडनं सुद्धा चेक करून घे जा यानं काय होईल विद्यार्थी मित्रांनो तुमचा अभ्यास होईल ना अभ्यास झाला म्हणजे काय होईल तुम्हाला या गोष्टी खूप सोप्या जातील एक्झाममध्ये अभ्यास करण्यासाठी चला जाऊया समोर आता विद्यार्थी मित्रांनो आपण तर समोर आल्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिलेलं आहे बी टू बी टूमध्ये काय आहे विद्यार्थी मित्रांनो बघा मध्ये आहे कम्प्लेट द फॉलोइंग वेब राईट अबाउट द मिस्टर भूषण तर त्याच्याबद्दल तुम्हाला इथं लिहायचं होतं ठीक आहे तर हे तुम्ही लिहू शकता ते वरचा पॅ पॅरेग्राफ आहे ना त्याच्याच भरवशावर तुम्हाला ह्या गोष्टी लिहायच्या आहेत ठीक आहे त्याच्यामध्ये असं अवघड काहीच नाही आहे ओके लक्षात घ्या चला आता जाऊया समोर आपण आणि समोर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो दिलेलं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे अकम्प्लेट द फॉलोइंग सेंटेन्सेस युझिंग द अप्रोप्रिएट फ्रेज इन ग्रीवन ब्रॅकेट बघा इथं आता काय दिलं आहे तुम्हाला तुम्हाला इथं कंप्लीट द फॉलिंग सेंटेन्स यूजिंग द अप्रोप्रिएट फ्रेजेस गिवन इन द ब्रॅकेट म्हणजे तुम्हाला काय करायचं सेंटेन्स पूर्ण करायचे आहेत जे काही ब्रॅकेटमध्ये दिलेल्या दिलेल्या आहेत ना त्याच्या आधारे ठीक आहे लक्षात घ्या ही गोष्टी एकदम सोप्या विद्यार्थी मित्रांनो फक्त तुम्हाला थोडासा प्रॅक्टिस करावी लागेल ठीक आहे अशा या गोष्टी तुम्हाला लक्षात राहणार नाही प्रॅक्टिस करायला ना तरी तुम्हाला खूप मदत करणार आहे आहे प्रॅक्टिस करावी लागेल तुम्हाला थोडीशी तर तुम्हाला ह्या गोष्टी खूप मदत करणार आहेत एक्झाममध्ये कारण एक्झाममध्ये तुम्हाला माहीत असेल प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट तुम्हाला प्रॅक्टिस कराल तर तुम्हाला या गोष्टी जमतील अदरवाइज तुम्हाला खूप अवघड जाईल पेपरमध्ये ओके चला आता हे झालं त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो डू ॲज डायरेक्टेड दिलेले आपल्याला ठीक आहे इथे तुम्हाला दिलेलं आहे शी गेव द इन्स्ट्रक्शन टू द अया या द सेंटेन्स बिगिनिंग विथ द इन्स्ट्रक्शन हे तुम्हाला बघा मित्रांनो इन्स्ट्रक्शन तुम्हाला आ, ते बिगिनिंगला लिहायचं आहे आणि सेंटेन्सला रिअरेंज करायचं आहे तर तुम्ही करू शकता जसं तुम्हाला वाटतं आहे तसं तुम्ही इथं लिहू शकता ठीक आहे त्याच्याबद्दल काही ये नाही आहे ठीक आहे त्यानंतर बघा मित्रांनो फिफ्थ क्वेश्चन आहे डू यू लाईक गो फॉर शॉपिंग गिव्ह द रिझन हे तुम्हाला आता तुम्हाला लिहावं लागेल ठीक आहे त्यानंतर पोएट्री सेक्शन आहे पोएट्री सेक्शनमध्ये सुद्धा ते तेच आहे लाईन तुम्हाला कम्प्लीट करायची आहे ठीक आहे हे हे तुम्हाला पोयम दिलेली आहे त्यानंतर व्हाय इज द रोड फ्रॉम द सिटी टू द दे विलेज डेंजरस तुम्हाला काय होईल माहिती आहे का या पॅरेग्राफवरनं समजून येईल त्यानंतर तुम्हाला अजून एक पॅरेग्राफ दिलेला आहे सॉरी कविता दिलेल्या पोएम दिलेली आहे त्यावरनं तुम्हाला ते टायटल काय असायला पाहिजे नेम ऑफ द पोएट रायमिंग स्कीम फिगर ऑफ स्पीच थीम या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं लिहायच्या ठीक आहे त्यानंतर बघा तुम्हाला टेक्स्टिवल पॅसेजर आहे पुन्हा पंधरा मार्क्ससाठी किती मार्क्ससाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथं पाहायला मिळेल तर पंधरा मार्क्ससाठी तर खूप महत्त्वाचं आहे या गोष्टी बघल्या ना तुम्हाला समजून येईल की नेमकं तुम्हाला इथं करायचं काय आहे आणि कशाप्रकारे ठीक आहे चला आता बघा सगळं काय मी वाचून दाखवत नाही खूप जास्त वेळ होईल आपला त्याच्यामुळे आपण थेट तुम्हाला मी दाखवतो आहे आणि पेपर जर डाउनलोड करायचा असेल ना तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे